आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार उल्हास पाटील निवडणूक लढवणार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजाराम सुतार यांनी केली घोषणा. आमदार उल्हास पाटील हे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असणार अशी घोषणा करत शिवसेनेने आज स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात रणशिंग फुंकलं. लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदणी गावात शिवसेनेने आज खुलेआम हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार उल्हास पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजाराम सुतार यांनी नांदणी येथे मोठी राजकीय घोषणा केली आहे. यावेळी शिवसेनेचे पक्षनिरीक्षक तात्यासो घोडके, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती सासने, पंचायत समितीच्या सदस्या सौ कविता चौगुले, संजय माने, मुरलीधर जाधव, सतीश मलमे आदी प्रमुख उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात तगडा उमेदवार चळवळीतला ऊस दरवाढ आंदोलन सम्राट उल्हास पाटील यांनाच निवडलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 3 आमदार येतात तर भाजपाचेही 3 येतात. शिवाय दुर्गम भागात शिवसेनेचे जाळे मोठे आहे. आमदार उल्हास पाटील यांची लोकसभेसाठी घोषणा झाल्याने 2 मित्रांची कडवी झुंज पुन्हा एकदा दिसून येणार आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांना पराभूत करण्यासाठी खासदार शेट्टी यांनी तिकीट डावलून जंगजंग पछाडलं होतं, मात्र त्यातून राजकारणाच्या पटलावरचे आमदार पाटील वजीर झाले आणि खासदार शेट्टी यांना चेक बसला. आता पाहावे लागेल विस्तारवादी मतदारसंघात 2 मित्रांच्यातला चळवळीचा नेता जनता कोणाला निवडते. महानकारी न्यूजसाठी नांदणीहून मोहन जमादार.